अपंगांना जलद गतीने न्याय व हक्क मिळावा म्हणून केंद्र सरकारने नवीन अपंग हक्क अधिनियम 2016 कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु अमरावती विभागात हा कायदा फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी या कायद्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे अपंगांना न्याय मिळत नाही. 2 वर्षांपासून अपंगांना न्याय व योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. खालील मागण्यांसाठी स्थानिक प्रशासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले व आंदोलन सुद्धा केली, तरी कुंभकर्ण सारखे झोपी गेलेले अधिकारी जागे होत नाही. यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव कलीम शेख यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2023 रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयावर अमरावती विभागातील 11 मागण्यांसाठी 10 अपंगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असून याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदन मयूर मेश्राम, करामत शाह, दीपक जाधव, जयकुमार राठोड, मसूद शेख, धनश्री पटोकार, कांचन कुकडे, प्रमोद शेबे, अमोल विटीवाले यांनी दिली. केंद्र सरकारने नवीन अपंग हक्क अधिनियम 2016 कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु अमरावती विभागात हा कायदा फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी या कायद्याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे अपंगांना न्याय मिळत नाही. 2 वर्षापासून अपंगांना न्याय व योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. खालील मागण्यांसाठी स्थानिक प्रशासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले व आंदोलने केली तरी सुद्धा कुंभकर्णासारखे झोपी गेलेले अधिकारी जागे होत नाही. यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव श्री कलीम शेख यांच्या नेतृत्वात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी 2 रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयात 10 अपंगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.